नमस्कार. दनपारच्या खबरात अपेक्षा पेडणेकरांचं योकार खबरो विस्तारान. राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदीन सेगीत तिसरे फावट प्रधानमंत्री पदाचो सोपूत घेतलो. सेगीत तिसरे फावट प्रधानमंत्री जावपी तो पयलो बिगर काँग्रेसी आनी नेहरू उपरांत दुसरो प्रधानमंत्री. सुवाळ्याक शेजारच्या राष्ट्रांचे फुडारी धरून 8,000 गेस्ट. विकसित भारताचो संकल्प करून 5 वर्सांच्या रोडमॅपा सयत NDA सरकार तयार. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा. मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा. मध्य प्रदेश आणि हरियाणाचे सारखेली मोठी राज्या सांभाळपी फुडारी शिवराज सिंग चौहान आणि मनोहरलाल खट्टर आता मोदीच्या कॅबिनेटात. सुमार 12 मंत्रीपदां NDA वांगड्यांक, 60 मंत्री, 5 वर्सांचो रोडमॅप तयार असा. डेडलाईन थारावन काम करात, वेळेत कामां तडीक लायात. सोपूतविधी आदी प्रधानमंत्र्याचो नव्या मंत्र्यांक मोदी मंत्र. आज मोदीची पहिली कॅबिनेट बसका. सामाजिक योजनांचेर चर्चा. प्रधानमंत्री मोदीन सोपूतविधी पहिली संभाव्य मंत्र्यांची मिटींग घेऊन तांका मार्गदर्शन केले. सूत्रां सांगतात त्या प्रमाण मोदीन आपल्या नव्या कॅबिनेट वांगड्यांक केल्ले मार्गदर्शन असे. 5 वर्सांचो रोडमॅप तयार असा. नियोजित कामां करची. शिस्त महत्वाची वक्तव्या दितना विचार करचो. सुरू केल्ले प्रकल्प थारायल्ले वेळेत पुराय करचे म्हूण मोदीन संभाव्य मंत्र्यांक सल्लो दिलो. मोदी सरकारात राजनाथ सिंग, नितीन गडकरी, पियुष गोयल, जितेंद्र सिंग, सर्वानंद सोनोवाल, निर्मला सीतारमण, गजेंद्र सिंग शेखावत, मनसुख मांडविया हांका तिसरे फावट मंत्रीपदां मेळ्ळ्यात. हे फावट अनुराग ठाकुराक मंत्रीपद ना. ताचे सुवातीर अध्यक्ष JP नड्डाक जाल्यार पंजाबात हारिल्ल्या रवनीत सिंग बिट्टूक मोदी 3.0 मंत्रीमंडळात सुवात. विदेश मंत्री म्हूण बरी कामगिरी केल्ल्या S जयशंकराकूय मंत्रीपद. मोदीच्या तिसऱ्या टर्मात कणकवलीचो खासदार नारायण राणेक सुवात ना. पुण्याचो खासदार मोहोळाक हे फावट संद मेळ्ळे. गोयच्यान सेगीत 6वे फावट जिखपी भाऊकय मंत्रीमंडळात जबाबदारी. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. तिसरे फावट सेगीत प्रधानमंत्री जावपी पहिलो प्रधानमंत्री म्हूण मोदीचो विक्रम. ह्या विक्रमी सरकारात सेगीत उत्तर गोंयात 6वे फावट जिखपाचो विक्रम करपी श्रीपाद भाऊकय संद. मोदी 3.0 कॅबिनेटात खासदार भाऊक मंत्री म्हूण परत सुवात. दिता ती जबाबदारी पुराय करतलो म्हूण भाऊ उलयला. मैं श्रीपाद येसो नाईक ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा. मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा. मैं श्रीपाद यशो नाईक ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तबके सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा. गोयचे BJP-चो संस्थापक सदस्य पंच सरपंच आमदार ते स फावट खासदार जावपी श्रीपाद नायक गोयचो एकमेव फुडारी. श्रीपाद भाऊन मोदीच्या 3.0 आयतारा मंत्रीपदाचो सोपूत घेतलो.
आता मेरेन वेगवेगळ्या 8 मंत्रालयाचो राज्यमंत्री म्हण ताणे भार सांबाळा. वाजपेयीच्या मंत्रिमंडळातूय तो मंत्री आशिल्लो. खासा रिपोर्ट. सेगीत स फावट लोकसभेतल्यान खासदार म्हण वेचून येवपी श्रीपाद नायक गोंयचो पयलोच फुडारी. भाजपाचे प्राथमिक सदस्य, पंच, सरपंच ते स फावट खासदार असो तांचो राजकीय यशस्वी प्रवास. मदी 1994 मडकयच्यान आमदार म्हण जैत जोडले. त्या उपरांत 1999 उत्तर गोंय मतदारसंघातल्यान खासदार म्हण जैत मेळयले. आनी उपरांत फाटली 25 भाऊ खासदार. लोकांचो अखंड विश्वास जोडपी हो विक्रमी प्रवास. 1984 सावन भाजपान गोंयच्यान लोकसभा आणि विधानसभेच्यो वेंचणुको लढोवपाक सुरवात केली. 1994 4 आमदार वेचून आयले, तातूंत श्रीपाद नायक मडकयच्यान आमदार झालो. 1999 पहिलेच फावट उत्तर गोंयच्यान खासदार म्हण वेचून आयलो. त्या उपरांत राज्यात आणि केंद्रात सरकारात कोणाची असू उत्तरेच श्रीपाद नायकच जिंकता. 1999 2004 2009 2014 2019 आणि आता 2024 श्रीपाद जिंकला. ही आपली निमाणी वेचणूक म्हण श्रीपाद नायकान जाहीर केला. मोदीच्या 3 टर्मात श्रीपाद नायकान मंत्रीपदाची शपथ घेतल्या. वर्ष 2000 सावन आता मेरेन 8 वेगवेगळ्या राज्य मंत्रालयाचो मंत्रीपदाचो भार श्रीपाद नायकान सांभाळला. अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात श्रीपाद नायक 4 वेगवेगळ्या मंत्रालयाचो मंत्री. 2000 ते 2001 शेतकी मंत्रालयाचो राज्यमंत्री. 2001 ते 2002 मजगती शिपिंग मंत्रालयाचो राज्यमंत्री. 2002 ते 2003 मजगती सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचो राज्यमंत्री. 2003 ते 2004 मेरेन अर्थ राज्यमंत्री. त्या उपरांत 2004 ते 2014 मेरेन काँग्रेसीचे मनमोहन सिंगाचे सरकार आशिल्ले. 2014 भाजपाच्या मोदीच्या फुडारपणाखाला पुराय बहुमताचे सरकार आयले. मोदीच्या प्रधानमंत्री म्हण 10 कार्यकाळात श्रीपाद नायक मंत्री आशिल्लो. मे 2014 ते नोव्हेंबर 2014 मेरेन पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाचे स्वतंत्र राज्यमंत्री. नोव्हेंबर 2014 ते जुलै 2021 सुमार 7 आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र राज्यमंत्री पद. मे 2019 ते जुलै 2021 मजगती रक्षा मंत्रालयाचे राज्यमंत्री. जुलै 2021 ते आता मेरेन पोर्ट, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचो राज्यमंत्री म्हण पदभार सांभाळलो. ह्याच कार्यकाळात ताचे कडेन पर्यटन मंत्रालयाचो राज्यमंत्री म्हण पदभार आशिल्लो. श्रीपाद नायकान आता मेरेन 8 वेगवेगळ्या मंत्रालयाचो राज्यमंत्री म्हण कारभार सांभाळला. ते करपी ते गोंयचे पहिलेच फुडारी. आयतारा श्रीपाद नायकान मोदीच्या 3 टर्मा खातीर मंत्रीपदाची शपथ घेतल्या. आता सगळ्यांच्यो नदरो ताका खंयचे मंत्रालय मेळटले ताचेर. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार. गोंयात 24 2.54 इंच आयतारा रेड अलर्ट आशिल्लो. फुडले 2 ऑरेंज. गोंयचे वेधशाळेची शिटकावणी. कांय वाठारांनी पालसणां, राखणे वण्टी झाडां कोसळ्ळी. कोलवा आनी बागा दर्यादेगेर बुडटल्या 2 पर्यटकांक ट्युरिस्ट पुलीस आनी दृश्टी गार्डांनी वाचयले. अनमोड घाटांत पालसणां कोसळिल्ल्यान रस्तो ब्लॉक. सेफ्टीक मोबायलार अलर्ट. गोंयात आयतारा दाट पावसाचो रेड अलर्ट आशिल्लो. गोयात फाटल्या 24 2.54 इंच पावसाची नोंद. पहिल्याच पावसात आनमोड घाटात पालसणां कोसळ्ळी. रस्त्याचो अदमास सुकिल्ल्यान ट्रक रस्त्या भायर. कॉलेम घाटाच्यान जेन्ना येताले तेन्ना दिसपाक लागले की लँड जे आसा स्कॅप जाल्ले आसा, हिल जे आसा कॉलेप्स जाल्ले आसा. आनी आतां सध्या थंयसर फायर ब्रिगेड आयिल्ले आसा स्पॉटार. आनी कांय जाग्यार रोड वायंडींग करताना जे माती घातल्या त्या मातीच्या वयल्यान जे ट्रक कंटेनर वचा आसतना एक कंटेनर सारखे ओलांडले आनी थंयसर व्हडले दुर्घटना सुद्दां जावपाची शक्यता आसा. सो एकंदर म्हजो पयल्याच पावसान जे इन्सिडंट जे आसा लँडस्केपींग आनी प्रोटेक्शन वॉल नासल्या कारणान जे कंटेनर आनी जे ट्रक जे आसात ओलांडपाचे प्रकार सध्या दिसपाक येता. अगवा ताज हॉटेला लागसार पार्क करून दवरिल्ल्या इनोव्हा गाडयेचेर झाड कोसळ्ळे. 70,000 लुकसाण. पिळर्णा उजो पालोवपी दळाच्या जवानांनी गाडये वेले झाड कापून क्लियर केले. कुर्टी फोंड्या रस्त्यार कारीचो सेल्फ एक्सिडंट. ड्रायव्हराचो गाडये वेलो कंट्रोल गेल्ल्यान रस्त्या कुशीकच्या स्टीलाच्या धडेर मोखली. ड्रायव्हराक मायनर इंजुरी झाला. ढवळे जंक्शनार रस्त्यार झाड आडवे. फोंड्या मडगाव रस्तो वरभर सुमार ब्लॉक. उजो पालोवपी दळाच्या जवानांनी वरां भितर रस्ते वेले झाड क्लियर केले. बागा दर्यादेगेर बुडपी सिद्धार्थ कांबडोळी ह्या हुबळी कर्नाटकच्या ट्युरिस्टाक ट्युरिस्ट पुलीस आणि दृष्टीच्या सुरक्षा रक्षकांनी वाटेल.
जाल्यार कोलवा दर्यादेगेर बुडपी लखनौ युपीच्या नॅन्सी वर्माक वाटोवपाक येस. पणजे बरोच पाऊस पडलो, मात अजून बुट्टी मारपासारखी परिस्थिती पणजेचेर ना. सांगोळडा राखणी वणट रस्त्यावर कोसळली, काय वरा रस्तो ब्लॉक, कोणाक दुखापत जावला. शेरावली सर्व्हिस रस्त्याचे उदक तुमिल्ल्यान येरादारीक आडमेळी. दोपारभर उदकातल्यान सर्कस करून टू व्हीलरकरांचो प्रवास. पहिल्याच पावसाक उदक तुमिल्ल्यान फुडें कितें जावपाचे काय प्रस्न. चोडणा रस्त्यावेलो कालवड मोडलो, थंय सावन येरादारी करपी ट्राफीक डायवर्ट केला म्हण एसपीचे ट्वीट. गेले दोन दीस पाऊस नेट्टन पडटा आणि बार्देस तालुक्याचा नियाळ जर घेतलो जाल्यार आज बार्देस तालुक्यात दोन तीन कडेन झाडां पडले, घराचेर पडले, गाडयांचेर पडले आणि गाडयांचे नुकसान झाले, दुसरे घरांचेर पडले, घराचे ते नुकसान झाले आणि दुसरे रस्त्यांचेर उदक साठवून राहला. मागीर थोडे कडेन बारीक जर व्हडले इन्सिडंट म्हणलं काय ना, एक हायवेक एक राती जे सी बी ओलो गेलो आणि तो खळगेन पडलो, त्याला व्हडलं काय झालं पण का तिचे ती जे सी बी खळगेन पडले. सकाळी शिकेर हे ताज हॉटेल आहात थंयसर पार्क केली इनोवा गाडी आसली, ते गाडयेचेर झाड पडले आणि त्या गाडयेचे नुकसान झाले. दुसरे चापोरा हंगासर एका घराचेर भिंगेचे झाड लावले, शिरसय हंगासर रस्त्याचेर एक झाड पडले, दुसरे मागीर सडयान हंगासर एक माड एक घराचेर उरला. हे करून बारीक बारीक थोडे इन्सिडंट व्हडले असे बार्देस तालुक्यात व्हडलं काय झालं पण हे बारीक बारीक गाडयांचे नेतून नुकसान झालं, दुसरे रस्त्यांचे झाले. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. घेऊ एक कमर्शियल ब्रेक, पळत रावात प्रुडंट. फायर सर्व्हिसचे लागसारचो वड आणि ताडमाडाचे देऊळ काँक्रीट बांधकाम कोसळले, ते कोसळटले म्हणून प्रुडंटान काल रिपोर्ट केले. 24 वरां भितर घडणूक. स्मार्ट सिटीचे कॉन्ट्रॅक्टदार आणि अधिकारी घडणूक थळार. 2-1 महिने झाले सिवेज चेंबराक 6 मीटर खोल फोंड मारून घाला. कॉन्ट्रॅक्टर 2-1 महिने झाले उदकूच पंप करता. पावसात धडेक वेरो वचून चेंबर कोसळूंक सुरू. आडेकडेची पाळां कापिल्ल्यान वडाक आधार ना, केन्नाय कोसळूं. हाडलेलो जो ताडमाड देवस्थान आसा आणि तिने सांगासल्लो, आम्ही एक स्पेशल रिपोर्ट हाडलेलो की आम्ही दाखवलं की ऑलरेडी जे सायडीक धुडो आसा त्यो कोसळपाक लागल्या. हांगासर मदीं ज्या स्मार्ट सिटीच्या रस्त्यार हांगासर खणला, तेजे लागून सायडीच्यो ज्यो धडो आसा त्यो पावस कंटिन्यू पडलेल्या कारणान त्यो धड्यो कोसळपाची शक्यता आसा म्हणूनही सांगलेले. आम्ही सांगितलं की एके वटेनच्यान जी कोसळपाक लागलेली धडो ते सुद्धा आम्ही तुमच्या मुखार हाडलेले, तसेच आम्ही एक व्हडलो जो हांगासर इन्सिडंट सुद्धा जावपाक शकता तेजे बद्दल आम्ही एक रिपोर्ट केलेलो. ती म्हणटगीर सायडीक जे ताडमाड देवस्थान आसा तसोच कितल्या वर्सां पयलींचो हांगासर जो वड आसा त्या वडाकूय हांगासर धोको जावपाक शकता आशिल्लो तेंय आमी तुमकां सांगिल्लें. आनी आयज जेन्ना आमी सकाळीं आयले तेन्ना आमकां हांगासर दिश्टी पडटा जे सायडीची जी नवी ड्रेन बांदलेली ती ड्रेन हांगासर कोसळ्या. नॉर्मल मनीस सुद्धा जर कोण पळयत जाल्यार तेका हांगासर कळटले की जी ऑलरेडी नवी ड्रेन बांदल्या तेज्या पोना ते खणून पावल्या. आणि जेन्ना अशे पोना खणून पावता तेन्ना त्या धडेक कांयच सपोर्ट उरना आणि ती अशी पावसान कोसळपाक शकताली हे आमकां काल दिसून आयल्ले. आणि आयज पळयता जाल्यार तशेंच घडला, जे नव्या ड्रेनीच्या पोना ते खणून जेन्ना पावले तेन्ना वयली जी नवी ड्रेन आसली तिका कांयच सपोर्ट उरलेलो ना आणि कंटिन्युअस पावस पडलेल्या कारणान ही जी माती सायडीची मूव जावन तशेंच जे सायडीकचे आम्ही आता हांगासर पळोवपाक शकता की नवी ड्रेन हांगासर कोसळ्या आणि सायडीकचे धड हळूहळू कोसळपाक लागल्या. जसो ताडमाड देवस्थाना कडे आम्ही पळोवपाक शकता थंय देवस्थाना पोंची माती सुद्धा आता हांगा कोसळपाक लागल्या. म्हाका दिसता कितें तरी जे कन्सर्न ऑफिसर आसा त्यांच्यानी बेगीनच्या बेगीन एक्शन घेवपाक जाय, जाणे करून अशे फुडें असो हे जे देवस्थान आसा तशेंच जो हो वड आसा ताका कांय धोको निर्माण जावपाक जायना. सांतिनेजच्यान चेतन गावस वांगडा हांव स्वप्नील तारी. प्रुडंटाच्या साहिल नारुलकाराक 2024 राजश्री शाहू महाराज प्रेरणा पुरस्कारान भोवमानीत केलो. हो पुरस्कार बाल साहित्य निर्मिती वतीन कोल्हापूर जाल्ल्या सुवाळ्यात दिलो. कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात दर वर्सा साहित्य मळार मोलादीक कामगिरी करपी तरणाट्यांक हो पुरस्कार दितात. अनुच्या पुरस्कारां खातीर साहिलाच्या कामाची दखल घेवन ताका संस्थाना वतीन भोवमान दिलो. ज्यावेळी आपण गोव्यात याल त्यावेळी त्या समुद्र किनाऱ्यावर न जाता
एकदा आपल्या ग्रामीण गोव्यात एकदा नजर टाका. सगळी संस्कृती, सगळी रूढी परंपरा, सगळ्या माणुसकीचे झरे त्या सगळ्या गोव्यात वाहताना दिसतात. म्हणून आमचे बाभबोरकर म्हणतात, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपऱ्यामधूनही घट फुटती दुधाचे. आणि ते असं म्हणतात की माझ्या गोव्याच्या भूमीत, माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओल्या वल्या लोचनाने भेटे आकाश सागर. आणि ती सगळी चांदणी, माणुसकीची चांदणी आपल्या गोव्यात राहत आहे. त्यामुळे सर्वप्रथम एक गोमंतकीय म्हणून तिथे माझा उल्लेख करणं कर्मप्राप्त आहे. आयसीसी T20 वर्ल्ड कपात भारत आड पाकिस्तान मॅचीत भारतान पाकिस्तानाक हारयले. इंडिया स रन्सांनी जिखल्यात. भारत 19 ओवरींनी 119 धावण्यांचेर कोसळिल्लो. मदले खेळगडे धडाधड आउट जाल्ले. रिषभ पंतान 42, अक्षर पटेलान 20 धावण्यो काढल्यो. जम्मू काश्मीरात आतंकवादी हल्लो. सुमार 10 लोक सोपल्यात, 33 जाण जखमी आसात. बस पर्यटकांक घेऊन वताली. पाकिस्तान बॅक्ड द रेझिस्टन्स फ्रंट म्हळ्यार TRF-न ह्या हल्ल्याची जबाबदारी घेतल्या. परवरी शेअर ट्रेडिंगाच्या नावान 3.5 लाखांची तोपी. पोलिसांचो अझीम सिंग आणि मनाली शाह म्हणतात ताचेर FIR. परवरीच्या एकल्याक 2,71,000 लुटलो म्हण आरोप. जोस्का ॲपावेल्यान शेअर मार्केटात ट्रेडिंग करपाच्या नावान लुबाडले म्हण तांचे आड परवरी पोलिसेन कागाळ केली. गोंय कोकण कारवार वाठारात मागणी देविल्ल्यान बेळगावा होलसेल मार्केटात भाज्यांचे दर देवले. पावसात येरादारीत आळखळी भाजी कुसता, ताका लागून घडये मागणी देवल्या आसूये म्हण ट्रेडर सांगतात. कांदो मात क्विंटलाक 300 चढलो. टोमाटोय ट्रे फाटल्यान 200 चढले. बेळगावा पावसान नेट धरल्यार मात भाजयेक उजो पेटपाची शक्यताय. गोव्यातल्या होलसेल भाजी मार्केटातल्यान बेळगाव जिल्ह्यासह गोवा कोकण आणि कारवार जिल्ह्यातल्या जोडा दांडेली या भागात भाजीचो पुरवठो जाता. मात्र या भागात पाऊस सुरू झाल्यान भाजीची जी मागणी असा ती मागणी घटली असा. तेका लागून बेळगावच्या होलसेल बाजारात भाजीचे दर सध्या काही प्रमाणात कमी झाले असा. थोडे ज्यो भाजी असतात त्यांचे दर स्थिर असतात. मात्र कांद्याचे दर हे क्विंटलमागे 300 रुपये वाढले असतात. टोमॅटोचे दर हे ट्रे मागे 200 रुपये वाढले असा. गेल्या आठवड्यात कोथंबीर होलसेल बाजारात एक पिंडी असलेली ती 40 रुपये झाली. मात्र या आठवड्यात कोथंबीरीची आवक वाढल्यान तिचे दर 25 ते 30 रुपयापर्यंत येऊन पोचले असतात. सध्या भाजीचे दर स्थिर असले तरी जर पावसान जोर धरलो तर पुन्हा या भाजीपाल्याचे दर वाढपाक शकता असे अंदाज बेळगावच्या होलसेल बाजारातल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलो असा. प्रुडंटा खातीर प्रमोद फोंडे. म्हापशा 1-2 न्ही जाल्यार 30 परस चड पोन्न्यो इमारती धोकादायक परिस्थितीत आसात. 2 दिसा फाटी एके पोन्ने इमारतीचो स्लॅब कोसळिल्लो. म्हापशा पालिकेन बेगोबेग शारातल्या डेंजर बिल्डिंगांचे स्थितीची पळवणी करून पावलां उखलची म्हण म्हापशेकार मागतात. म्हापशात ह्यो अश्यो डेंजरस बिल्डिंगो आसात. 1-2 न्ही खाजगी आणि हेर मेळून 30 वयर. केन्ना एखादी कोसळत जाल्यार मोठे अरिश्ट. लोक म्हणतात पालिकेन वेळ वगडाय नसताना उपाय काढचो. थळावो नगरसेवक इशूचेर उलयलो. म्हाका दिसता रुफींग तर अख्खेच गेला. तसेच बाकीचे आता कोसळूंक लागतले. सगळेच म्हाका दिसता ऑल ओव्हर म्हापसा. तुमकां म्हटले तशेंच ऑलमोस्ट 30 बिल्डींग अश्यो आसतल्यो ज्यो 30 वर्साकून चड आसा. आता सगळ्योच बिल्डींग 30 वर्साकून चड आसा त्यांची कंडिशन अशी ना. बट जी कंडिशन अशी आसा, आमचे सुपरवायझर आसा, आमचे इंजिनियर आसा, इंजिनियर आमचे रेग्युलरली वॉर्डांनी इन्स्पेक्शन करीत ना. आणि म्हाका दिसता ते त्यांच्या जॉब प्रोफायला भितर बसता. सगळे इल्लिगल कन्स्ट्रक्शनाचे काउन्सिलरांक इन्फॉर्म करचे पडटा, जावं नाल्यार कोणाक तरी नेबरहुडांसून कंप्लेन दिवची पडटा. नाल्यार असले स्ट्रक्चर्स जे आसा, जे आता लोकांनी ऍप्लिकेशनां केल्या, म्हाका दिसता फायलीचे ट्रॅकिंग सिस्टम ना म्युन्सिपालिटी. आता जर कोणी आता 2018 ऍप्लिकेशन केला, आम शुअर आमच्या करंट चीफ ऑफिसराक खबरूय असचे ना की असे ऍप्लिकेशन येयला म्हणून. म्युन्सिपालिटीक काय इंट्रस्ट ना, ऍडमिनिस्ट्रेशनाक इंट्रस्ट ना. आमचो MLA जावं चेअरपर्सन लास्ट 10 वर्सां कोण बसल्यात
त्यांचेर दुर्लक्ष करपाक किदें कारण आसा ते त्यांकाच विचारले. नगराध्यक्ष म्हणतात काय जणांक नोटिशी धाडल्यात, ऑडिटिव्ह चालला, पालिका ऍक्शन मोडात म्हणतात. तसे इव्हॅल्युएट करून ते बिल्डिंगेचे त्यांना नोटिसीस धाडलेले असा, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करून त्यांचे बिल्डिंग ऑडिट करून तो रिपोर्ट करप तितकेच महत्त्वाचे असा. हे कार्य आम्ही हातात घेतलेले असा आणि जसे म्हटलेले असा कितलेशेच बिल्डिंगे ज्यो असा ते आमच्या टेक्निकल सेक्शनात आम्ही धाडून इन्स्पेक्शन करून नोटिसीस त्यांना धाडून त्या पद्धतीने कार्यवाही सुरू करण्याचे आम्ही केलेले असा आणि ह्याच्या आधी केले असा त्याचा आढावा घेऊपा खातीर सून वी आर गोइंग टू गेट एव्हरीथिंग ऑल द डिटेल्स अबाउट द ओल्ड बिल्डिंग्स त्याच्याप्रमाणे आम्ही अपडेट आम्ही करतो. प्रुडंटा खातीर श्यामसुंदर फट्टे. ही आशिल्ली दनपारची अपडेट, परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात प्रुडंट प्लस ॲप, वेबसाईट, ट्विटर, फेसबुक, पॉडकास्ट, व्हॉट्सॲप, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.